हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्टमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोलंबी फ्राय म्हणजे फ्रान्स फ्राय कशी करायची। आपण नेहमी रस्सा किंवा सुकी भाजी खाल्लेली आहे कोलंबीची, पण आज इथे मी तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे म्हणजे कोलंबी भजी करून दाखवणार आहे। अशी छान अशी कुरकुरीत आणि चविष्ट रेसिपी बनते यामधून, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। मी हप्त्यातून 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करत असते। तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबल्यामुळे तुमच्यापर्यंत सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। चला तर मग बघूया। इथे मी कोलंबी घेतलेली आहे, ती मी वरची साल काढून स्वच्छ 3 पाण्याने धुऊन घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ही 1.5 चमचा मी यामध्ये घालते। अद्रक लसूणच्या पेस्टमुळे चव खूप छान लागते, जो उघडपणा असतो तो लागत नाही। आता इथे मी 2 ते 2.5 चमचे लाल तिखट घेतलेले आहे, आणि हळद घेतली 1 छोटा चमचा। त्यानंतर मी यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातले 1/2 चमचा, आणि इथे मी 1 लिंबू घेते। आता लिंबाच्या बिया आपल्याला दुसऱ्या हाताने काढून घ्यायच्या आहे साईडला, आणि लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे। लिंबाच्या रसामुळे मच्छीचा जो उघडपणा असतो तो लागत नाही। तुमच्याकडे चिंच असली तर चिंच घालू शकतात, किंवा आमसूल म्हणजे कोकम असलं तर कोकमचा पण वापर केला तरी चालेल। मी इथे लिंबू वापरते। आता लिंबू आपलं पिळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आता आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो सर्व मसाला आहे तो सर्व कोलंबीला व्यवस्थित लागेल। आणि हे आपल्याला 1/2 तास आपल्याला साईडला ठेवायचं आहे, त्याआधी सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकतात। आता मी हे साईडला ठेवून देते 1/2 तास। 1/2 तास झालेला आहे। आता इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, जे कारण की ते भांडं छोटं आहे, आणि आपल्याला यामध्ये पीठ पण मिक्स करायचं आहे भजीसाठी। आता मी हे साईडला एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये चण्याचे पीठ घेतलेले आहे, 2 ते 2.5 चमचे मी चण्याचे पीठ घेतलेले, आणि 1 चमचा तांदळाचे पीठ घेतलेले आहे। आणि ह्या डब्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, ते आपण आता नंतर घालूया, लगेच नाही घालायचं, थोडंसं घातलं मी। आणि आता जी मच्छी ओली आहे कोलंबी, त्यामध्ये आधी पीठ मिक्स करून घेऊ, नंतर मग आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्यामध्ये, जसे लागेल तसं थोडं पाणी घालायचं आहे। आता ते पाणी मी यामध्ये थोडं थोडं मिक्स करून घेते। आपण भजीला जसं पीठ मिक्स करतो त्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे, हे तुम्ही बघू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं, आणि कलर पण खूप छान आलेला आहे मच्छीला, या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या। ही भजी खूप छान आणि कुरकुरीत लागतात। तुमच्याकडे कॉर्नफ्लावर असला तर तुम्ही छोटा 1 चमचा कॉर्नफ्लावर पण वापरला तरी चालेल, त्यामुळे भजी अजूनच कुरकुरीत लागतात। आपल्याकडे कॉर्नफ्लावर नसला तर तांदळाच्या पिठाचा मी इथे वापर केलेला आहे, त्यामुळे सुद्धा भजी छान अशी कुरकुरीत बनतात। आता हे छान असं मिक्स करून झालेले आहे, आता आपण हे तळून घेऊ। इथे मी तेल तापायला ठेवलं आहे, आणि तेल तापलेलं आहे, आपण एकदा चेक करून बघू तेल तापलेलं आहे की। तुम्ही बघू शकता तेल तापलेलं आहे। आता आपल्याला सर्व कोलंबी एक एक करून यामध्ये सोडून घ्यायची आहे, या पद्धतीने हलक्या हाताने, आणि तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचं आहे, जेणे म्हणजे छान असे पटकन कुरकुरीत बनतात। ते मच्छीला शिजायला आतमध्ये जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे फास्ट गॅसवरती फ्राय करून घेतले तर खूप छान लागतात ते, आणि खूप पटकन होतात, तुम्ही बघू शकतात। आता मी हे पलटी करून घेते, एका साईडने झालेले आहे, आता दुसऱ्या साईडने आपल्याला छान असे पलटी करून घ्यायचे, दिसायला खूप छान दिसत आहे, तुम्ही बघू शकतात।
आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण आपल्याला असं 5 मिनटं छान असे तळून घ्यायचे, असा कलर चेंज होईपर्यंत आपण हे तळून घेऊ। तुम्ही बघू शकता त्याचा कलर खूप छान आलेला आहे। आता दोन्ही साईडने आपले तळून झालेले आहे। आता आपल्याला हे काढून घ्यायचे। हे बघा खूप छान दिसत आहे आणि खूप छान पण झालेले आहे। आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आपल्याला। या पद्धतीने आपल्याला सर्व कोलंबी तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता दिसायला खूप छान दिसत आहे आणि खूप मस्त, खायला पण खूप छान लागतात। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी हप्त्यातून 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करत असते। नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही रेसिपी जे ही भजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात किंवा बाजरीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकतात, खूप छान लागते। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।